कालच्या दिल्लीतील बैठकीमध्ये हा निर्णय झालाय. गोपाळ शेट्टी यांच्या जागी पियुष गोयल यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. उत्तर मुंबईमधून गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. तर यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याकडून. आवेश, काय अधिकची माहिती आहे? पियुष गोयल यांना उमेदवारी मिळणार आहे यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. नक्कीच चित्र आपल्याला माहिती असेल, काल रात्री केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक झाली आहे. 2 ते 3 तास ही भाजपाची बैठक झाली आहे. यात जे केंद्रीय मंत्री होते महाराष्ट्रातून आले त्या मंत्र्यांच्या नावाची चर्चा झालेली होती. सर्वात मोठं नाव होतं ते पियुष गोयल यांचं. तर गेल्या काही महिन्यापासून पियुष गोयल हे मुंबई उत्तर मुंबईतून ऍक्टिव्ह होते. बऱ्याच जागी त्यांनी भेटी सुद्धा दिल्या होत्या आणि गोपाळ शेट्टी यांचं वय झाल्यामुळे त्यांचं तिकीट कटण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या जागीच पियुष गोयल यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. कारण की ती भाजप उत्तर मुंबई ही भाजपाची मजबूत सीट आहे जिथं लाखोच्या मताने भाजपाचे उमेदवार निवडून येतो. त्यामुळे सगळ्यात सेफ सीट आहे जे मुंबईत आहे ते उत्तर मुंबई आहे. त्यामुळे पियुष गोयल यांना तिथून उतरण्याची शक्यता अशी होता. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी.